ड्राइविंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। आजच भेटा राज मोटर्स नेवरी नाका डायमंड बॅटरी शेजारी विटा आणि राज ऑटोमोबाईल्स तासगाव रोड पलूस। संपर्क 93 59 90 48 87 आणि 77 96 74 10 72 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। कृष्णाघाटी ऐतिहासिक बंधारा वाचवण्यासाठी एकवटले सांगलीकर। सांगली कृष्णा नदीवरील 89 वर्षांचा ऐतिहासिक बंधारा पाटबंधारे विभागाच्या वतीने पाडण्यात येत असल्याचा दावा पैलवान पृथ्वीराज पवार यांनी केला। त्यामुळे सर्व सांगलीकर एकत्र या आणि चला बंधारा वाचवूया असे म्हणत सांगलीकर नागरिकांनी आज रविवारी सांगलीच्या कृष्णा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर मानवी साखळी करून शासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे। या आंदोलनामध्ये सांगलीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सांगलीच्या कृष्णा नदीवर सन 1933 च्या कालावधीत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यास आज 89 वर्षे पूर्ण झाले आहेत। सांगली आणि परिसरातील सुमारे 9 लाख नागरिक आणि असंख्य जनावरे आणि वृक्षवल्लींचा हा बंधारा ताण भागवतो। या बंधाऱ्यात अडवल्या जाणाऱ्या पाणीसाठ्यातून सांगली, कुपवाड, पद्माळे, कर्नाळ, माधवनगर, कवलापूर, बुधगाव, सांगलीवाडी यासह काही गावात पिण्यासाठी व सिंचनासाठी दररोज लाखो लिटर पाणी उपसा केले जाते। सांगलीचा बंधारा पाडून जर म्हैसाळमध्ये पाणी अडवले तर हरिपूरच्या संगमापासून मौजे डिग्रसच्या बंधाऱ्यापर्यंत पाण्याचा एक मोठा डोह तयार होणार आहे। या डोहात शहरातील 4 नाल्यांमधून रोज अंदाजे 15 ते 20 लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी गटार मिसळणार आहे। औद्योगिक वसाहतीतून येणारे रासायनिक पाणी व शहराच्या सांडपाण्यामुळे शहराची घाण पुन्हा 9 लाख लोकांच्या नळामधून घरपोच होऊ शकते। हरिपूर संगमापासून डिग्रसच्या बंधाऱ्यापर्यंत मगरीचा मुक्त वावर असणारी वसाहत होऊन नदीकाठचे शेतकरी, जनावरे, रहिवाशी व जलतरणासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो। तसेच सांगली कोल्हापूर नदीकाठचे सुमारे 4000 एकर जमीन कायमची बाधित होऊन शेतकऱ्यांचे व रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। आज जागतिक पर्यावरण दिनादिवशी सांगली अमरधाम शेजारी बंधाऱ्याजवळ जागृत सांगलीकर नागरिकांनी यांनी एकत्र येऊन प्रतिकात्मक मानवी साखळी बनवून बंधारा वाचवण्यासाठी संदेश दिला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।